आवाज मानदेशाचा। वावर हिरे तालुका माळेतील ग्रामपंचायती लगत एक दुकान अचानक जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। तानाजी हरी धर्माधिकारी यांच्या श्री पाणलिंग जनरल स्टोर या दुकानाला लागलेल्या आगीने लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय। अद्याप आगीचं कारण समजू शकले नाही, परंतु सदर आग ही प्रजासत्ताक दिनी जाळलेल्या कचऱ्यामुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। परंतु ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काल दुपारपर्यंत आगीचे कोणतेही चिन्ह दिसून आले नव्हते, मग रात्री अचानक आग कशी लागली हा प्रश्न अनेकांना पडला आहे। नुकसान झालेल्या दुकानाचे मालक तानाजी धर्माधिकारी हे दिव्यांग आहेत। शाळेतील लहान मुलांमध्ये गावातील सर्वांशीच त्यांचा चांगले संबंध आहेत। आपल्या या दुकानातून शाळेतील मुलांना ते खाऊ आणि शैक्षणिक साहित्य विकत असतात। शाळेतील मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात असणाऱ्या या व्यक्तीच्या झालेल्या नुकसानाबद्दल हळहळ व्यक्त केली जाते। त्याचबरोबर या दुकानात ज्ञानेश्वर भुजबळ यांच्या दोन शिलाई मशीन देखील होत्या। त्यांचाही उदरनिर्वाह त्याच शिलाई मशीनच्या आधारेच चालत होता। त्या मशीनही जळून खाक झाल्यानं त्यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे हे दुकान कसे जळाले याची पोलिसांनी चौकशी करावी, तसेच तलाठी गैरहजर असल्यानं तहसीलदार यांनी स्वतः येऊन पंचनामा करत या दिव्यांग व्यक्तीस न्याय आणि आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत। मानचौफेर न्यूजसाठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे, वावर हिरे। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानचौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।